सध्याचे केएमटीचे वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर यांनी शहरातील 39 मार्गांवर पुरेसे प्रवासी नसतानाही चालक वाहकांना ओव्हरटाईम देण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यातून गेल्या 3 महिन्यात केएमटीला 18 लाखाचा तोटा झालाय असा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला. पण प्रत्यक्षात चालक वाहकांना ओव्हरटाईम ड्युटी दिल्यानं केएमटीच्या उत्पन्नात दररोज 50,000 रुपयांची भर पडली आहे अशी माहिती म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार आणि मागणीनुसार चालक वाहकांना ओव्हरटाईम ड्युटी लावली जाते असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. केएमटीची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं चालक वाहकांना ओव्हरटाईम देण्याचं थांबवण्यात आलं होतं. पण गेल्या 3 महिन्यांपासून वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर यांनी 39 बस रूटवर पुरेसे प्रवासी नसतानाही चालक वाहकांना ओव्हरटाईम देण्याचा निर्णय घेतला. त्यातून केएमटीला 18,05,442 रुपयांचा फटका बसलाय असा आरोप माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी केला होता. पण आज या आरोपाला उत्तर देण्यात आलं. शासन नियमानुसार 1 एप्रिल 2023 पासून केएमटीच्या ताफ्यातील 54 बसेस स्क्रॅप कराव्या लागल्या. या बसेस स्क्रॅप करण्यापूर्वी दुपारी 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रण कक्षासमोर थांबून राहायच्या. तसंच नाईट हॉल्टच्या 18 बसेस वर्कशॉपमध्ये थांबवण्यात येत होत्या. त्यातून प्रवाशांची मोठी गैरसोय व्हायची. थांबून राहणाऱ्या बसेस पुन्हा मार्गावर आणण्यासाठी चालक वाहकांना ओव्हरटाईम देण्यात आला. त्यातून केएमटीला दररोज 50,000 रुपयांचं जादा उत्पन्न मिळू लागलंय. तसंच चालक वाहकांच्या मागणीनुसार त्यांना ओव्हरटाईम ड्युटी लावली जाते अशी माहिती म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट वर्क्स युनियनचे अध्यक्ष शशिकांत पाटील, मनोज नार्वेकर, राजेंद्र वडर यांनी दिली आहे.